नमस्कार फ्रेंड्स परत एकदा आपल्या हेल्थ टिप्स मराठी चॅनलमध्ये हवामानात झालेल्या बदलाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो त्यामुळे त्वचेच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं हे आवश्यक आहे कोवडेपणा लालसरपणा आणि खाज सुटणे यांसारख्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते या सर्व समस्या खूपच सामान्य आहेत या सर्व समस्येवर नारळाचं पाणी फायदेशीर ठरू शकतं चला तर मग जाणून घेऊयात नारळाच्या पाण्याचे त्वचेला होणारे फायदे बऱ्याच वेळा त्वचेच्या किरकोळ समस्यांसाठी आपण अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरत असतो या सौंदर्य उत्पादनांमुळे त्वचेवर अनेक दुष्परिणामही होत असतात अशा स्थितीत तुम्हाला त्वचेला नारळ पाण्याचा वापर करू शकता नारळ पाणी आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्वचेवर नारळाच्या पाण्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो कारण ते त्वचेला मॉइश्चरायझर करते आणि मुरमांची समस्या देखील कमी करते चला तर मग जाणून घेऊया नारळाचे पाणी त्वचेला लावण्याचे फायदे बरे कोणते आहेत नारळ पाणी त्वचेला पोषण देण्याचेही काम करते तेलकट त्वचा आणि कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी नारळाचं पाणी उत्तम टोनर म्हणून काम करते नारळाचे पाणी तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी लागू केले जाऊ शकते नारळाचे पाणी हलके असल्याने त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही नारळाचं पाणी लावल्याने डार्क सर्कल्सची देखील समस्या सहज दूर होऊन जाते नारळाचं पाणी लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर लावता येऊ शकते नारळाच्या पाण्यामुळे त्वचा तेलकट किंवा कोडी होत नाही कॉटनच्या सहाय्याने डार्क सर्कल्स भागावर नारळाचे पाणी रोज लावा काही दिवसात तुमच्या डोळ्यांखाली देखील गडदकाळी वर्तुळे कमी होऊ लागतील त्वचेवर मुर्म येणे ही खूपच सामान्य समस्या आहे नारळाच्या पाण्याच्या वापराने चेहऱ्यावरील मुर्मांपासून बचाव देखील होऊ शकतो नारळाच्या पाण्यात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुर्म येण्यापासून रोखतात नारळाच्या पाण्यामुळे त्वचा स्वच्छ राहण्यास देखील मदत होते मुर्मांवर नारळाचं पाणी कापसाच्या मदतीने लावू शकता एका आठवड्यात दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता नारळाच्या पाण्यात विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास देखील मदत होते सुरकुत्या कमी करण्यासाठी चेहऱ्यावर नारळाचं पाणी लावा नारळाच्या पाण्याच्या रोजच्या वापराने सुरकुत्या देखील सहज कमी करता येऊ शकतात तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही आमचे व्हिडिओ नेहमी बघत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करत नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका थँक्यू